सिम्पल रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आजच्या भागात मी तुम्हाला बोंडाच्या कापसाचे सूत कसे वळायचे हे अतिशय सोप्या भाषेत समजवून सांगणार आहे तसेच पूजेसाठी लागणाऱ्या वाती फुलवाती आणि देवासाठी वस्त्रमाळ कशी बनवायची हे सुद्धा दाखवणार आहे त्यासाठी मी इथे घेतलेला आहे बोंडाचा कापूस कुंकू मिश्रित दूध पाणी रांगोळी किंवा अष्टगंध आणि हळद कुंकू वाती वळण्यापूर्वी आपल्याला कापूस प्रथम स्वच्छ करून घ्यावा लागेल हा शेतातील नैसर्गिक कापूस असल्यामुळे यात भरपूर कचरा व सरकी असते ती आपल्याला अलगद हाताने बाजूला काढायची आहे कापूस निवडत असताना तो कुठेही दबला जाणार नाही याची काळजी अवश्य घ्यावी तरच आपले सूत एकसारखे वळता येईल तसेच ते मध्येच तुटणार देखील नाही अशाच प्रकारे आवश्यक तेवढा कापूस हळूवार निवडून घ्यावा हा मी आधीच थोडासा कापूस निवडून ठेवलेला आहे तो घेते पूर्णपणे कापूस निवडून झाल्यानंतर त्याला आपल्याला अलगद हाताने पुन्हा पिंजून काढायचे आहे त्यामध्ये एकही गाठ राहता कामा नये आता हा कापूस सूत वळण्यासाठी अगदी योग्य प्रकारे तयार झालेला आहे आता हा संपूर्ण कापूस आपण डाव्या हातामध्ये धरून ठेवू आणि उजव्या हाताच्या दोन बोटांच्या चिमटीने आपल्याला सूत वळायचे आहे त्यापूर्वी बोटांना थोडीशी रांगोळी किंवा अष्टगंध लावून घ्यावे त्यामुळे आपल्या बोटांचा चिकटपणा किंवा तेलकटपणा दूर होऊन आपल्याला सूत नीट वळता येते आता उजव्या हाताच्या दोन बोटांच्या चिमटीत थोडासा कापूस घेऊन आपल्याला घट्ट पीळ द्यायचा आहे थोडा पीळ देऊन झाल्यानंतर तो पीळ आपल्याला दुसऱ्या बोट व अंगठ्याच्या मदतीने पकडून ठेवायचा आहे जर पीळ निसटून गेला तर सुताला मजबूती येत नाही व तो तुटून जातो त्यामुळे प्रत्येक वेळी थोडा पीळ देऊन झाला की दुसऱ्या बोटाने तो पीळ आपल्याला पकडून ठेवायचा आहे मग पुन्हा पहिल्या दोन बोटांनी आपल्याला पीळ देत जायचं आहे उजव्या हाताने पीळ देत असतानाच डाव्या हातातला कापूस आपल्याला हळूहळू सोडत जायचे आहे पुन्हा एकदा दाखवते थोडासा कापूस उजव्या हाताच्या दोन बोटांच्या चिमटीत आपल्याला पकडून त्याला घट्ट पीळ द्यायचा आहे तो पीळ निष्ठून जाऊ नये म्हणून दुसऱ्या बोटाची मदत घ्यायची पुन्हा पीळ देत जायचं त्याचबरोबर डाव्या हातातला कापूसुद्धा आपल्याला हळूहळू लागेल तसा सोडत जायचा थोड्याशा सरावानंतर नक्कीच तुम्हालाही सूत वळता येईल अशा प्रकारे आपल्याला आवश्यक तेवढा लांब धागा आपल्याला वळून घ्यायचा आहे घट्ट पीळ दिल्यामुळे सूताला एक प्रकारे मजबूती येते व त्यापासून बनवलेल्या वातीचा दिवा मध्येच कधीही विझत नाही साधारण हातभर सूत वळून झाले की त्यापासून आपण वात बनवून घेऊ देवाच्या दिव्यासाठी लागणाऱ्या वाती ह्या पाच सात नऊ अकरा अशा पदराच्या बनवाव्या तयार सूत चार बोटांवर एक वेळा पूर्णपणे गुंडाळले की ते दोन पदर तयार होतात दोन वेळा गुंडाळले की चार पदर मग अर्धा गुंडाळे की पाच तीन वेळा गुंडाळले की सहा आणि साडेतीन वेळा गुंडाळले की सात पदर अशा प्रकारे ही वात वळून घ्यावी आणि उरलेला कापूस तोडून टाकावा त्यानंतर तयार वातीला विरुद्ध बाजूने पुन्हा एकदा घट्ट पीळ देऊन ती वात हातावर चोळून एकसारखी करून घ्यावी अशाच प्रकारे महिन्याभरासाठी लागणाऱ्या वाती तुम्ही तयार करून ठेवू शकता यानंतर आपण फुलवात कशी वळायची ते बघूया त्यासाठी निवडलेला थोडासा कापूस हातात घेऊन त्याची गोल गुंढळी आपल्याला करून घ्यायची आहे त्यानंतर त्याच्या एका बाजूला आपल्याला टोक करून त्याला घट्ट पीळ द्यायचं आहे इथे जर तुम्हाला कापूस कमी आहे असे वाटत असेल तर आणखी थोडासा कापूस घेऊन तुम्ही त्याला जोड देऊ शकता हा घट्ट पीळ बसावा यासाठी कुंकू मिश्रित दुधाचा वापर करावा पांढऱ्या फुलवातींनी देवाला ओवळत नसतात त्यामुळेच दुधामध्ये थोडे पुंकू मिसळतात नंतर टोकाशीसुद्धा थोडे कुंकवाचे बोट लावले की ही फुलवात आणखी सुबक दिसते अशा प्रकारे आपली ही फुलवात देखील तयार आहे या फुलवातीसुद्धा महिन्याभरासाठी एकत्र बनवून व तुपात भिजवून ठेवता येतात यानंतर आपण देवपूजेसाठी लागणारी वस्त्रमाळ कशी बनवायची ते बघूया निवडलेला कापूस आपण एकसारखा लांबट करून घेऊ वस्त्रमाळसुद्धा पाच सात नऊ अकरा किंवा यापेक्षाही जास्त फुलांची करता येते आता या लांबट कापसाचे आपण फुल पाडून घेऊ हे पहिले फूल त्याच्या देठाला आपल्याला पाण्याची बोट लावून वळवून घ्यायचं आहे मग पुन्हा दुसरे फूल हे तिसरे तिथेसुद्धा आपण पाण्याची बोट लावून त्याला वळून घेऊ चार हे पाच हे सहावे फूल आणि हे सात तुम्ही नऊ अकरा किंवा यापेक्षा अधिकही बनवू शकता आता प्रत्येक देठ आपल्याला घट्ट पिळी देऊन नीट करून घ्यायचं आहे एका फुलाच्या देठाला कुंकाचे बोट आणि एका फुलाच्या देठाला हळदीची बोट या प्रकारे लावून घ्यावे त्यामुळे ही वस्त्रमाळ खूप छान दिसते अशा प्रकारे आपली ही वस्त्रमाळ देखील तयार आहे धन्यवाद